AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठिय्या आंदोलन केले। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन मनसेतर्फे छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी दिलाय। नांदेड येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठिय्या आंदोलन केले। निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घ्यावे, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करत परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून घ्यावे या मागण्या यावेळी शेकडो मनसैनिकांनी केल्या। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन मनसेतर्फे छेडण्याचा इशारा जिल्हाधीक्षक मॉन्टीसिंग जहांगीरदार यांनी दिला। मागील असंख्य अनेक दिवसापासून एसटी कर्मचारी हे स्वतःच्या हक्कासाठी एसटी कर्मचाऱ्यांना शासनात समाविष्ट करण्यासाठी जे आंदोलन सुरू केलेलं आहे, वेतनवाढ असे असंख्य विषय आहेत या कर्मचाऱ्यांचे, आणि मागील असंख्य वर्षापासून शासन फिरोफिरीची उत्तर देत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण महाराष्ट्रात या एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे व सन्माननीय रावसाहेब ठाकरे या विषयामध्ये बोलणार पण आहेत। अनेक कर्मचारी साहेबाच्या घरी पण गेलेले आहेत। आज संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते धरणे आंदोलन देत आहेत या शासनात, या कर्मचाऱ्यांच्या शासनात विलीन करण्यासाठी। व मागील काही दिवसापासून जे हे जे यांची यांच्यावर हुकुमशाहीचं जे प्रेशर चालू आहे, ज्यामध्ये जवळपास आजपर्यंत काल आणि आज या दोन दिवसात 900 कर्मचाऱ्यांना या लोकांनी निलंबित केलेलं आहे, या सर्व निलंबित केलेल्या नरेश तुपकेवार, AIN न्यूज, नांदेड।